क्रीडा मंत्री गिरीश महाजन जी है त्यांची आमची चर्चा झाली आणि एक गोविंदा हा जो काही उत्सव आहे त्याला आणखी वाढवण्यासाठी आपली परंपरा जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे शासनाने आणि या गोविंदा उत्सवाला देखील या खेळाला साहसी खेळामध्ये त्याचा समावेश केलेला आहे। जसं कबड्डीला राजाश्रय आहे किंवा कबड्डीला जे काही नियम आहेत निकष आहेत हे सर्व नियम या गोविंदा खेळाला देखील उत्सवाला देखील मिळतील त्याचे लाभ मिळतील। त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील 5% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये देखील या गोविंदा पथकाचा गोविंदांचा समावेश होईल आणि एकंदरीत या साहसी खेळाचं एक महत्त्व वाढेल यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। असं आहे की गोविंदाला 5% आरक्षण नाही आहे, साहसी खेळ म्हणून ज्यावेळी त्याला मान्यता मिळेल सर्व प्रकारच्या खेळाडूंना 5% आरक्षण आपल्याकडे आहे। खेळाडूचा दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानकं तयार होती, एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेलं म्हणून त्याला ते आरक्षण दिलेलं नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक हा घेतलेला निर्णय आहे, साहसी खेळ म्हणून ज्यावेळेस त्याला मान्यता मिळेल आणि त्याच्या तशा प्रकारच्या स्पर्धा ज्यावेळेस आयोजित होतील त्या स्पर्धांमध्ये जे खेळाडू खेळतील त्यांना तशा प्रकारचा लाभ मिळेल याची सगळी मानकं तयार करावी लागतील। त्यामुळे मला असं वाटतं की काही लोक जाणीवपूर्वक या संदर्भात संभ्रम तयार करतायत आणि दुर्दैवाने काही माध्यमं देखील या संदर्भातली पूर्ण माहिती न घेता अर्धवट माहितीवर लोकांमध्ये कुठली तरी एक चुकीची भावना तयार करतायत। मला असं वाटतं या संदर्भातलं जे काही मी सांगितलंय त्यातनं हे निश्चित स्पष्ट झालं असेल।